Pick up a camera, shoot something, no matter how small, no matter how cheesy, no matter whether your friends and your sister star in it, put your name on it as director. Now you're a director. आपण जाऊ या पार्टीला 15 मिनिट थांबवले निघूया ना कोणाला कळणार आहे द पॉइंट इज नॉट दिस पॉइंट हे आहे की तू बघतोस की आता मी तुला अनॉय करते पण तू मला किती अनॉय करतो ते तू कधी ना बघत अच्छा म्हणजे मी तुला अनॉय करतो हा करतो तुम्हाला अनॉय की हे छोटी छोटी गोष्ट मला किती अफेक्ट करतात अच्छा ओके मी कोणाच्या पार्टीला जाऊन त्याच्यासाठी हॅपी बर्थडे टू गाणं तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुला माहित आहे ना माझी चूक नाहीये असं नव्हतं मीन्स मला आठवत नाही असं कधी नव्हतं बट नाही यु नो शी यूज टू बी माय पेट्रोन श्याम अनबिलिव्हेबल क्रेझी स्पेशल एक मुलगी जी मला असं कधी वाटलं पण नव्हतं एक्झिस्ट करेल ती तशी होती आणि जसं आमचं रिलेशनशिप एक स्टेजपासून दुसऱ्या स्टेजपर्यंत गेलं तसं सगळं बदलत गेलं आम्ही पण दुसऱ्यांसारखे चालू झालो होतो यु नो ॲज स्ट्रेंजर्स थँक्स टू शूलेस ॲक्च्युली मी प्लॅन केलं असतं ना तरी एवढं परफेक्ट झालं नसतं आय मीन थँक गॉड मुंबईचे स्ट्रीट लॅम्स ना फुटपाथवर मी तिला त्या दिवशी सांगितलं नाही बट लास्ट 8 मंथ्स मध्ये ना हा माझा फर्स्ट रन होता तिला कळालं असेल कदाचित माझ्या पोटाची साईज बघून पण खरंच त्या दिवशी आम्ही खूप पळालो मीन्स हे किती पथेटिक आहे की आपण मुलं ती एक परफेक्ट मुलगी मिळवण्यासाठी काय काय करू शकतो ते पण त्या दिवशीची मेहनत ना माझी सक्सेसफुल झाली कारण मला तिचा फोन नंबर मिळाला पण ती गेल्यावर मला कळालं की माझी हालत किती खराब झाली होती आय मीन मी काही मिनिटसाठी ना ब्लॅकआउट पण झालो होतो पण जेव्हा मी उठलो तेव्हा मला कळालं की माझं एकदम परफेक्ट इम्प्रेशन क्रिएट केलं अँड देन वी वेंट ऑन टू स्टेज 2 द चेस सम से इज द बेस्ट पार्ट ऑल आय वॉन्टेड टू डू वॉज नो मोर अबाउट हर All I wanted to do was spend time with her. ती एकच व्यक्ती असायची जिच्याशी मला कायम बोलावं असं वाटायचं आणि किती काय जरी झालं ना ती कायम फर्स्ट प्रायोरिटी असेल आणि बघता बघता या सिंपल वर्ड्सने आमचं रिलेशनशिप चालू झालं हा लाईफचा सर्वात बेस्ट टाइम असतो कारण फायनली आपण स्वतःचे फिलिंग्स आपले अफेक्शन्स हे ओपनली एक्सप्रेस करू शकतो ते सर्व गोष्टी करू शकतो जे कपल म्हणून आपण डिसाईड केले होते आणि ज्या मुलीवर मी एवढं प्रेम करतो माझी आहे याची हॅपीनेस असते बट एव्हरी फेरी टेल हॅज टू एंड समवेअर आम्ही पण ना हळूहळू नॉर्मल झालो आणि नेक्स्ट स्टेजवर पोहोचलो बीइंग कम्फर्टेबल विथ इच अदर हॅलो हे अगर या तू कुठे आहेस
मागचा अर्धा तास झाला मी तुझ्याकडे थांबलोय. सॉरी पण मी आज नाही येऊ शकत. ऍक्च्युली मी विसरली की आज आपली डेट होती. आपण नंतर कधीतरी जाऊया ओके. एकमेकासोबत कम्फर्टेबल असणं ना ही प्रत्येक वेळी एक वाईट गोष्ट नाही. आय मीन काही कपल्स हा कम्फर्ट झोन एकमेकाचा स्वभाव एक्सप्लोअर करायला यूज करतात, बट आमच्यासोबत असं नाही झालं. कम्फर्टेबल असल्यामुळे आम्ही दोघे एकमेकापासून लांब गेलो. ध्रुव रियाचा कॉल येत जाऊन दे मॅच नंतर करेल. म्हणजे एकमेकाबरोबर कम्फर्टेबल असणं असू दे किंवा काही असू दे, पण बॉटम लाईन हीच आहे की काही वेळानंतर ना समोरचा व्यक्ती किंवा आपण हा प्रयत्न करायचा सोडून देतो. आणि अशा स्टेजवर पोहोचतो की आपण एकमेकाला टॉलरेट करायला लागतो. जेव्हा रिया आणि मी या स्टेजवर पोहोचलो ना तेव्हा मला कधी वाटलं पण नव्हतं मी या स्टेजवर पोहोचू. आय मीन जे रिलेशनशिप एवढं रोमॅन्टिकली आणि एवढं चांगलं चालू झालं होतं ते असं अचानक असं टॉलरेटिंग झालं होतं. मी हे येताना पाहिलं नाही बट आम्ही दोघे एकमेकाला टॉलरेट करत होतो. मागचा 1.5 तास झाला मी तिच्यासाठी थांबलो आहे आणि अजून ती आली नाही. हे डोंट इवन आस्क मी अबाउट माय डे. अपॅरेंटली मला आज कळलं की माझे कोवर्कर्स माझ्याबद्दल काय विचार करतात. ठीक आहे. Anyways, where do you want to eat? जिकडे तुला खायचं आहे. तू एकदा डिसाइड नाही करू शकत काय रिया? मी फ्लेक्सिबल होतो, तू डिसाइड कर. फ्लेक्सिबल? हमेशा मलाच डिसाइड करावं लागतं की आपण कुठे जाणार, आपण काय करणार. यू आर लाइक अ 5-year-old. नॉर्मली ना मी सोडून दिलं असतं, बट मी अशा स्टेजवर होतो की असे प्रॉब्लेम्स आहेत ना ते कंटिन्यू होतात, आर्ग्युमेंट सॉल्व होत नाही. बोलायला कसं तरी आहे बट रियाने मी ना आता रिलेशनशिपच्या शेवटच्या स्टेजवर आहोत. आय मीन ब्रेकअप. ब्रेकअप कधी होईल कसा होईल हे नाही माहिती, बट जेव्हा होईल ना तेव्हा एवढीच इच्छा आहे की एक गुड म्युच्युअल टर्म्सवर व्हावं. आय मीन असं नको की सारखं भांडणं, आर्ग्युमेंट्स आणि प्रॉब्लेम्स. आय थिंक इट्स फॉर द बेस्ट. फाईन. हा ब्रेकअपचा चेंज लाईफमध्ये एवढा सडन आणि ड्रास्टिक असेल की आपल्याला परत पॅचअप करावं असं वाटेल. हॅलो. हा आय थिंक वी शुड गेट बॅक टुगेदर. आर यू ड्रंक? अरे नाही यार, वी शुड गेट बॅक टुगेदर. बट असा किती जणांचा होता, ऑलमोस्ट नेग्लिजिबल. आमचे लाईफ असे ड्रिफ्ट होत राहतील तोपर्यंत जोपर्यंत कोण नवीन व्यक्ती सापडत नाही. बोलू नको, तुला माहिती होत मला वाईट वाटेल म्हणून मी नाही बोलतो. आणि ते झालं की मग सगळंच संपलं. आमचे आयुष्य दोन वेगळ्या दिशांमध्ये चालायला चालू होते आणि सगळे असे आठवणींचे छोटे छोटे तुकडे बनून कोणत्या कोणत्या तरी कोपऱ्यात पडलेले असते. आणि खूप दिवसानंतर ते पाहिले ना तेव्हा वाईट वाटेल कदाचित की हा व्यक्ती आपल्या लाईफमध्ये एवढा इम्पॉर्टंट होता तो आता आहेच नाही. सो दिस इज टू रिमाइंड यू हाउ हार्ड यू फेल इन लव विथ मी. सॉरी मी असं नव्हता बोललं पाहिजे. आय मीन दिस मीन्स समथिंग. वी मीन समथिंग. पण मी असं काहीच नाही करणार, यु नो इगो. आपल्या फ्युचरसाठी आपल्याकडे फक्त दोन ऑप्शन्स आहेत,
either we get marriage or break up. मी एवढा विचार नाही करत का? तुला माझ्याशी लग्न करायचं? तुला माझ्याशी ब्रेकअप करायचं? Of course not. Then it's either of the two choice. तुला काय वाटतं? If we break up, will we be in contact? Or like hate each other? मला काय वाटतं माहितीये? जरी लाईफने आपल्याला सेपरेट केलं ना आणि तो कुठेही असेल कोणा बरोबर असेल कशी असेल तरी आपल्या लाईफचे पाच जेव्हा क्रॉस झाले होते तेव्हा बेस्ट टाइम ऑफ माय लाईफ.